Hello students, today we are going to start the fourth unit, that is television receiver. In that, the first point is the block diagram of color TV receiver. This is the block diagram of color TV receiver. जर हे प्रॉपर दिसत नसेल ना तर तुम्ही झूम करून बघा, प्रत्येक पार्ट तुम्हाला व्यवस्थित दिसेल. देन यातले आपण वन बाय वन सगळे जे काय पार्ट्स आहेत ते आपण बघूया. फर्स्ट ब्लॉक जो आहे तो काय असणार आहे, दिस इज द रिसिविंग अँटेना. आता रिसिविंग अँटेना, आता आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं आहे की आपण काय ट्रान्समिट करतो आहे, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड व्हिडिओ सिग्नल आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड साऊंड सिग्नल हे दोन्ही काय करतो आहे, कंबाईन करतो आहे आणि तो सिग्नल आपण ट्रान्समिट करतो आहे इन केस ऑफ टेलिव्हिजन ट्रान्समिटर. मग रिसिव्हरला आता तो कोणता सिग्नल रिसीव करणार आहे, जो काय तुमचं AM VSB असणार आहे व्हिडिओ आणि जो काय तुमचं फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड ऑडिओ, याचं जे काही कॉम्बिनेशन करून जो आलेला सिग्नल असणार आहे तोच तो रिसीव करणार आहे ना. देन आपण तेच बघूया, म्हणजे इट इज गोईंग टू रिसीव मॉड्युलेटेड कॅरियर कन्सिस्ट ऑफ ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड व्हिडिओ सिग्नल अलॉंग विथ द फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड साऊंड सिग्नल. म्हणजे AM VSB आपला व्हिडिओ सिग्नल आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड साऊंड सिग्नल तो काय करणार आहे, रिसीव करणार आहे. आणि जे काही ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे, इन टू द इलेक्ट्रिक एनर्जी. लक्षात येते, रिसिविंग अँटेना काय रिसीव करणार आहे, ट्रान्समिटर जो आपला ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड व्हिडिओ सिग्नल पाठवायला आहे आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड साऊंड सिग्नल पाठवायला लागला आहे. मग हा काय करणार आहे, तो सिग्नल रिसीव करणार आहे ना, AM व्हिडिओ सिग्नल आणि FM साऊंड सिग्नल. आणि जे काही त्याच्याजवळ जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी जी काही जनरेट आलेली आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे, तो इन टू द इलेक्ट्रिक एनर्जी. लक्षात येते, रिसिविंग अँटेनाचं काम जे काही सिग्नल्स आलेत त्याला रिसीव करायचं, ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करायचं. देन नेक्स्ट ब्लॉक काय बघा, आपलं VHF UHF ट्युनर. देन बघा, ट्युनर कन्सिस्ट ऑफ व्हॉट, ॲम्प्लिफायर अँड मिक्सर ब्लॉक. ॲम्प्लिफायर काय करणार आहे, इट इज गोईंग टू ॲम्प्लिफाय द वीक सिग्नल. देन आता हा बघा, हा जो मिक्सर आहे तो त्याला आपण एक इनपुट देणार आहे आणि दुसरं कुठून असणार आहे, फ्रॉम द लोकल ऑसिलेटर. आणि त्याच्या आउटपुटला, मिक्सरच्या आउटपुटला आपल्याला काय मिळते, एकतर दोघांची कॉम्बिनेशन म्हणजे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, म्हणजे इनपुट प्लस लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी किंवा इनपुट फ्रिक्वेन्सी मायनस लोकल, म्हणजे FC + FM किंवा FC - FM. आपण हे बघितलं आधीसुद्धा, तसं आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहेत ॲट द आउटपुट ऑफ मिक्सर. देन नेक्स्ट काय आहे बघा, व्हिडिओ IF ॲम्प्लिफायर. आता व्हिडिओ IF ॲम्प्लिफायरच्या पुढं जर तुम्ही बघितला, इकडं एक सेक्शन गेला आहे आणि इकडं एक सेक्शन गेला आहे. जर वरचा सेक्शन तुम्ही बघितला तर तो साऊंडचा आहे आणि जर खालचा सेक्शन बघितला तर तो व्हिडिओचा आहे. मग तुम्हाला याच्यावर आयडिया येते की व्हिडिओ IF ॲम्प्लिफायरचं काम काय असणार आहे. तो काय करणार आहे, तुमचं सेपरेशन प्रोव्हाइड करणार आहे इन बिटवीन व्हिडिओ सिग्नल आणि साऊंड सिग्नल. म्हणजे तुमच्या व्हिडिओ सिग्नलला आणि साऊंड सिग्नलला सेपरेट करायचं काम कोणाचं आहे, व्हिडिओ IF ॲम्प्लिफायरचं आहे. लक्षात येते, इट सेपरेट्स द व्हिडिओ सेक्शन अँड साऊंड सेक्शन. व्हिडिओ कसा, व्हिडिओ फ्रिक्वेन्सी किती असणार आहे तुमची, 38.9 MHz. आणि साऊंड IF फ्रिक्वेन्सी किती आहे, 33.4 MHz. देन नेक्स्ट काय आहे बघा, व्हिडिओ डिटेक्टर. देन पहिला त्याच्या आधी व्हिडिओ सेक्शनला जायचे ते आपण साऊंड सेक्शन पहिला कवर करूया. आता हा जो आहे तो तुमचा काय टोटल साऊंड सेक्शन आहे. देन साऊंड IF फ्रिक्वेन्सी आपण आता बघितलं किती आहे, 33.4 MHz. ही काय केली, आपण व्हिडिओ IF ॲम्प्लिफायरपासून बाहेर काढून घेतली आणि त्याचं कन्वर्जन काय करतो आहे, आपण इंटर कॅरियर फ्रिक्वेन्सी ऑफ 5.5 MHzला कन्वर्ट करतो आहे त्या सिग्नलला. आणि ते काय करतो आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही डायग्रॅम बघितला तर जे 5.5 MHzला कन्वर्ट केला आहे ते तुम्ही कुठे ॲप्लाय करणार आहे, टू द साऊंड IF ॲम्प्लिफायर FM डिटेक्टर. ह्या डिटेक्टरला तुम्ही अप्लाय करणार आहे. आणि डिटेक्टरचं फंक्शन काय असणार आहे,
विथ हेल्प ऑफ डिटेक्टर साउंड सिग्नल इज डिटेक्टर, म्हणजे जो काही तुमचं साउंड सिग्नल आहे तो डिटेक्ट करणार आहे, त्याला पुढं आपण ॲम्प्लिफाय करणार आहे आणि कुठे अप्लाय करणार टू द लाऊड स्पीकर. मग लाऊड स्पीकर काय करणार, जी काही तुमची इलेक्ट्रिक सिग्नल आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे, इनटू द साऊंड सिग्नल. लक्षात येते का, साऊंड सेक्शनमध्ये जे काय आपले 33.4 मेगाहर्ट्झचा जो काय आपला साऊंड सिग्नल होता ॲट द आउटपुट ऑफ आय एफ ॲम्प्लिफायर, त्याचं कन्वर्जन आपण 5.5 मेगाहर्ट्स इंटर कॅरियरमध्ये केलं आणि त्याच्यामधून आपला डिटेक्टर काय करणार आहे, साऊंड सिग्नल डिटेक्ट करणार आहे आणि तो फर्दर आपण अनॲम्प्लिफाय करून लाऊड स्पीकरला अप्लाय करणार आहे. जो काय सिग्नल इलेक्ट्रिक सिग्नल आहे त्याचं कन्वर्जन साऊंड सिग्नलमध्ये करायचं काम कोणाचं आहे, लाऊड स्पीकरचं. देन नेक्स्ट पार्ट बघूया आपण, आता व्हिडिओ सेक्शन बघूया. आता ऑडिओ सेक्शन झालं, आता व्हिडिओ सेक्शन बघूया. देन नेक्स्ट इज द व्हिडिओ डिटेक्टर. ह्याचं काय काम असणार आहे, डिटेक्ट्स द व्हिडिओ इन्फॉर्मेशन. आणि त्याचं आउटपुट जे आहे ते आपण कुठं कुठं दिलं आहे बघा, AGCला पण दिलं आहे. आणि जे AGC स्टँड्स फॉर व्हॉट, ॲटोमॅटिक गेन कंट्रोल. मग कोणाचा गेन कंट्रोल करायचा आपल्याला AGC थ्रू, विच कंट्रोल्स द गेन ऑफ प्रिव्हियस टू स्टेजेस, दॅट इज ट्यूनर आणि आय एफ ॲम्प्लिफायर. इथं जर बघितला तुम्ही, व्हिडिओ डिटेक्टरचं जे काही एक आउटपुट आहे ते AGCला दिलं आहे, दॅट इज ॲटोमॅटिक गेन कंट्रोल. आणि ते तो काय करणार आहे, दोन सेक्शन, दोन जे आहेत प्रिव्हियस ब्लॉक्स, दॅट इज ट्यूनर आणि आय एफ ॲम्प्लिफायर, ह्या दोघांचं काय करणार आहे, तो गेन कंट्रोल करणार आहे. लक्षात येते. आणि त्याच्यानंतर अनेक आउटपुट जे आहे ते आपण काय केलं आहे, त्याचं पुढं अप्लाय केलं आहे प्री आणि पॉवर ॲम्प्लिफायरला, आणि ते ॲम्प्लिफाय करून नेक्स्ट कुठं दिलं आहे, डिले लाईनला. इथं तुम्ही चेक करू शकताय, जे आहे इथं प्री ॲम्प्लिफायर पॉवर ॲम्प्लिफायरला देऊन डिले लाईनला दिलं आहे, आणि ते नंतर फर्दर आपण कुठं दिलं आहे, ॲडर ब्लॉकला दिले. देन नेक्स्ट पार्ट काय असणार आहे आपला, पाल डिकोडर. त्याचं काय म्हणजे पाल डिकोडर म्हणजे काय, व्हिडिओ डिकोडर. त्याचं काम काय बघूया, व्हिडिओ सिग्नल जो आहे आपला तो आपण कुठे अप्लाय केला आहे, ह्याला सुद्धा अप्लाय केला आहे, टू द डिकोडर ब्लॉक ऑल्सो द व्हिडिओ सिग्नल इज अप्लाईड. आणि जो काही व्हिडिओ डिकोडर आहे तो व्हिडिओ डिकोडर काय करणार, आपल्याला यू आणि व्ही सिग्नल ॲट द आउटपुट देणार आहे. इथं जसं दाखवलं आहे तसं यू आणि व्ही सिग्नल्स, देन दोज यू अँड व्ही सिग्नल्स आर अप्लाईड टू द कलर मॅट्रिक्स, अँड ॲट द आउटपुट ऑफ कलर मॅट्रिक्स वी आर गेटिंग आर मायनस वाय, जी मायनस वाय आणि बी मायनस वाय सिग्नल्स. म्हणजे आपल्याला आउटपुटला काय मिळणार आहे, आर मायनस वाय, बी मायनस वाय आणि जी मायनस वाय सिग्नल्स मिळणार आहेत. देन नेक्स्ट काय करतो आहे आपण, जे काही आपण आर मायनस वाय, जी मायनस वाय, बी मायनस वाय सिग्नल्स मिळालेत आपल्याला, ते आणि डिले लाईनचं आउटपुट दोन्ही पण कुठे अप्लाय केलं आहे, ॲट द इनपुट ऑफ ॲडर. आणि त्याच्यामुळे आपल्याला आउटपुट ऑफ ॲडरला आर, जी, बी हे तीन सिग्नल्स काय होतात, आपल्याला मिळतात. म्हणजे आर मायनस वाय, बी मायनस वाय, जी मायनस वाय अँड आउटपुट ऑफ डिले लाईन इज इनपुट टू ॲडर, जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला. देन त्याचं आउटपुट काय आहे, ॲडरचं आर, जी, बी सिग्नल्स आउटपुट आहे. आणि ते काय करतो आहे आपण, रिस्पेक्टिव गनला आपण अप्लाय करतो आहे, प्रोड्युसेस रिस्पेक्टिव बीम्स अँड गिवन टू योक ऑफ पिक्चर ट्यूब. आणि त्यामुळं काय होणार आहे, जनरेट्स इलेक्ट्रॉन बीम विच विल गो ऑन टी व्ही स्क्रीन. म्हणजे ते जे रिस्पेक्टिव आपले आहेत गन्स, ते काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन बीम जनरेट करणार आहेत आणि ते टी व्ही स्क्रीनवर काय होणार आहेत, जाणार आहेत. ॲडर झालं. देन नेक्स्ट द पार्ट काय असणार आहे आपला, सिंक सेक्शन असणार आहे, डिफ्लेक्शन सर्किट असं पण आपण म्हणतो त्याला. देन व्हिडिओ सिग्नल इज ऑल्सो गिवन टू द सिंक सेपरेटर, सेपरेट्स दी सिंक पल्सेस फ्रॉम ब्लँकिंग पल्सेस. आता सिंक सेपरेटरचं काम काय असणार आहे बघा, जे काय आपल्या सिंक पल्सेस आहेत आणि ब्लँकिंग पल्सेस आहेत त्या दोघांच्यामध्ये सेपरेशन प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे, तुमच्या सिंक सेपरेटरचं. आणि देन ते जे सिंक्स आपण सेपरेट केले ते रिस्पेक्टिव डिफ्लेक्शन सर्किट्सला, जिथं ही जे डिफ्लेक्शन सर्किट्स आहेत त्या डिफ्लेक्शन सर्किट एक हॉरिझॉन्टल असणार आहे आणि एक व्हर्टिकल असणार आहे, ते सिंक्स पल्सेस रिस्पेक्टिव, जर एक सिंक पल्स असेल तर हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सर्किटला अप्लाय करायला पाहिजे आणि व्ही सिंक पल्स असेल तर व्हर्टिकल
डिफ्लेक्शन सर्किटला ती पल्स अप्लाय करायला पाहिजे आणि त्याचा रेट किती आहे बघा. हॉरिजेंटल डिफ्लेक्शन रेट किती आहे 15625 हर्ट्स आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन रेट किती आहे 50 हर्ट्स. हे दोन्ही व्हॅल्यूज आपण काय केले लास्ट टाईम बघितलं हे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. देन द नेक्स्ट अँड द लास्ट पार्ट इज द पॉवर सप्लाय. आता पॉवर सप्लाय काय, पॉवर सप्लायच्या इनपुटला ए सी मेन्स 230 व्होल्ट ए सी मेन्स व्होल्टेज अप्लाय करणार आहे आपण. आणि जे काय डिफरंट म्हणजे थोड्या ह्याला वेगवेगळे लागतात, सपोज 5 व्होल्ट लागत असेल, 12 व्होल्ट लागत असेल, असं काहीतरी व्होल्टेज त्यांना लागत असेल, तर ते वेगवेगळे जे डी सी व्होल्टेजेस आहेत त्याला कन्वर्ट करायचं काम कोणाचं आहे, तुमच्या पॉवर सप्लायचं. आणि ते डिफरंट डी सी व्होल्टेजेस आर गिवन टू द ऑल स्टेजेस ऑफ द रिसीवर. लक्षात आले का ब्लॉक डायग्राम कसं आहे ते. परत एकदा मी एक्सप्लेन करते फास्टमध्ये क्विक. बघा पहिला जो ब्लॉक आहे तो काय, रिसिविंग अँटेना. रिसिविंग अँटेना काय करणार आहे, रिसीव करणार आहे AM व्हिडिओ सिग्नल आणि FM साऊंड सिग्नल. जे काय रिसिव्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी असणार आहे त्याला कन्वर्जन इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करणार आहे. देन ट्युनरमध्ये काय ॲम्प्लिफायर आणि मिक्सर असते. ॲम्प्लिफायर काय करणार, वीक सिग्नलला ॲम्प्लिफाय करणार. आणि मिक्सर काय, इनपुट आणि लोकल ऑसिलेटर असे दोन इनपुट्स असतात, त्याला FC+FM आणि FC-FM असे दोन आउटपुट्स आपल्याला मिळतात. देन IF ॲम्प्लिफायर आहे. IF ॲम्प्लिफायरचं काम काय, व्हिडिओ सिग्नल आणि साऊंड सिग्नल जो आहे त्याच्यामध्ये सेपरेशन प्रोव्हाइड करायचं. व्हिडिओ सिग्नल किती असतो, व्हिडिओ IF 38.9 MHz आणि साऊंड IF किती असते, 33.4 MHz. ओके, देन नेक्स्ट पार्ट काय, साऊंड सेक्शन आहे. बघा जे काय साऊंड सिग्नल आपण रिसीव्ह केला आहे 33.4 MHz, त्याला इंटर कॅरियर 5.5 MHz कन्वर्ट करायचं. आणि डिटेक्टर काय करणार आहे, साऊंड सिग्नल डिटेक्ट करणार आहे, तो ॲम्प्लिफाय करून पुढे लाऊड स्पीकरला ॲप्लाय करणार, जेणेकरून इलेक्ट्रिक सिग्नल आपला साऊंड सिग्नलमध्ये कन्वर्ट होणार आहे. देन नेक्स्ट ब्लॉक काय आहे आपला, व्हिडिओ डिटेक्टर. आता व्हिडिओ डिटेक्टरचं फंक्शन काय, व्हिडिओ इन्फॉर्मेशन डिटेक्ट करायचं आणि त्याचं आउटपुट आपण AGC दिले, दॅट इज ॲटोमॅटिक गेन कंट्रोल. हा जो ब्लॉक आहे तो काय करणार आहे, प्रिव्हियस 2 स्टेजेस आहेत ना, ट्युनर आणि ॲम्प्लिफायर, त्या दोघांचं गेन काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे. सिमिलरली आपण ते आउटपुट जे आहे व्हिडिओ डिटेक्टरचं ते आणि कुठे अप्लाय केलं आहे, प्रीअम्प्लिफायर, पॉवर ॲम्प्लिफायर आणि डिले लाईनला. म्हणजे ते ॲम्प्लिफाय करून डिले लाईनला दिलं आहे आणि ते सिग्नल थोडं डिले करून काय केलं आपण ॲडर ब्लॉकला दिलं आहे. देन जो काय आपला व्हिडिओ सिग्नल आहे तो परत आपण कुठे अप्लाय केला आहे, टू द डिकोडर ब्लॉक. मग डिकोडर काय करणार आहे, जे काय आपलं व्हिडिओ सिग्नल आहे त्याला यू आणि व्ही आउटपुट्समध्ये कन्वर्ट करणार आहे आणि ते पुढं आपण काय केलं आहे, मॅट्रिक्सला ॲड कलर मॅट्रिक्सला दिलं आहे, जेणेकरून R-Y, G-Y आणि B-Y सिग्नल्स तयार होतील. ते तयार झालेले सिग्नल्स आणि डिले लाईनचा जो काही इनपुट आहे, आउटपुट आहे, तो ॲडरला ॲज अ इनपुट म्हणून ॲप्लाय केलं आहे. त्याच्यापासून RGB हे 3 आउटपुट्स आपल्याला मिळतात आणि ते आपण रिस्पेक्टिव्ह गनला देतो आहे, जेणेकरून इलेक्ट्रॉन बीम जनरेट होतील आणि ते इलेक्ट्रॉन बीम आपण कुठं पाठवणार आहे, ऑन द TV स्क्रीन. देन नेक्स्ट पार्ट काय आहे, डिफ्लेक्शन सर्किट्स. जे काही सिंक सिग्नल्स आहेत आणि ब्लँकिंग पल्सेस आहेत ते दोघांच्यामध्ये सेपरेशन प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे, सिंक सेपरेटरचं आहे. आणि जे काय आपली हॉरिजेंटल डिफ्लेक्शन सिस्टीम आहे त्याचा रेट आहे 15625 आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन रेट आहे 50 हर्ट्स. आणि लास्टचा ब्लॉक जो आहे तो पॉवर सप्लाय. तो पॉवर सप्लाय काय करणार आहे, 230 व्होल्ट जो मेन सप्लाय आहे त्याचं वेगवेगळ्या व्होल्टेजेसमध्ये कन्वर्ट करून डी सी व्होल्टेजेसमध्ये ते प्रत्येक ब्लॉकला ॲप्लाय करायचं. देन टुडे वी विल स्टॉप हियर. थँक्यू.